नमस्कार मंडळी, मी सागर मधने स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। खरं तर मागच्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या या चॅनलवरती मी एकही व्हिडिओ अपलोड नाही केला, कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कोविड आणि त्यामुळे असणारं लॉकडाऊन यामुळे बाहेर कुठेही जाणं शक्य नाही झालं। परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुण्यातलं एक खूप प्रसिद्ध असं ठिकाण पाहणार आहोत। खरं तर पुण्यातली पाहण्यासारखी ठिकाणं कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर जी काही चार पाच ठिकाणं सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतात त्यापैकी एक महत्वाचं आणि प्रसिद्ध असं ठिकाण म्हणजेच शनिवारवाडा। पहिल्या बाजीरावांच्या काळात बांधलेला शनिवारवाडा 1828 साली लागलेल्या भीषण आगीमध्ये जळून खाक झाला होता। परंतु आज सुद्धा शनिवारवाड्याचं जे काही अवशेष शिल्लक आहे ते पाहिल्यानंतर त्या काळी शनिवारवाडा किती भव्य दिव्य असेल याचा अगदी सहजपणे आपल्या सगळ्यांना अंदाज येतो। शनिवारवाड्याचं जे काही मुख्य प्रवेशद्वार आहे ते तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, म्हणजे किमान चित्रात तरी आपण ते प्रवेशद्वार नक्कीच पाहिलेलं असेल। त्याच्या बरोबर वरती नगरखाना आहे। एक विशेष गोष्ट अशी ती म्हणजे शनिवारवाड्याला जी आग लागली होती ती नगरखान्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती आणि म्हणूनच नगरखान्याचं जे काही बहुतांशी लाकडी बांधकाम आहे ते आज सुद्धा जसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळतं। शनिवारवाड्याची संपूर्ण देखभाल ही पुणे महानगरपालिका पाहते आणि शनिवारवाडा पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येकी 25 रुपये तिकीट आकारलं जातं। आज या व्हिडिओच्या माध्यमातून हा शनिवारवाडा आपण पाहणार आहोत। खरं तर या व्हिडिओचं जे शूटिंग आहे ते मी 2 महिन्यांपूर्वी केलं होतं, म्हणजे आत्ता जे मिनी लॉकडाऊन मध्यंतरी लागलं होतं ते लॉकडाऊन लागण्याच्या अगोदर मी शूटिंग केलं होतं। परंतु काही कारणास्तव त्यावेळेला मी तो व्हिडिओ नाही अपलोड करू शकलो। परंतु सध्या लॉकडाऊन खुलं झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा सध्या शनिवारवाडा बंद ठेवण्यात आलेला आहे, काही कारण असतील त्यालाही। परंतु त्यामुळं आत्ता तुम्हाला शनिवारवाडा पाहता येणार नाही, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून हाच शनिवारवाडा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग पाहूयात पुण्यात असणारा ऐतिहासिक शनिवारवाडा। शनिवारवाड्याच्या समोर डौलानं फडकणारा तिरंगा ध्वज आणि त्याखाली असलेले पहिल्या बाजीरावांचे आश्वारूढ स्मारक आपले लक्ष वेधून घेते। मराठा दौलतशाहीची शान असलेला आणि अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या कर्तबगार सरदारांचा वारसा लाभलेला शनिवारवाडा पुण्यातील शनिवार पेठेत आहे। हे आहे शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच दिल्ली दरवाजा। वाड्याचे बांधकाम करताना सगळ्यात शेवटी दिल्ली दरवाजाचे काम पूर्ण झाले। दिल्ली जिंकण्याचे ध्येय असल्याने हे प्रवेशद्वार उत्तरेला बांधण्यात आले, म्हणूनच त्याचे नाव दिल्ली दरवाजा असे ठेवले गेले। दरवाजावर अणकुचीदार खिळे आणि जाडजूड लोखंडी पट्ट्या टाकून हा दरवाजा भक्कम केला आहे। 21 फूट उंच आणि 14 फूट रुंद असलेला दिल्ली दरवाजा वाड्यावरील सर्वात मोठा दरवाजा आहे। पेशवे ज्यावेळी महत्वाच्या मोहिमेवर जात तेव्हा हा दरवाजा उघडला जात असे। वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर दिल्ली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या या छोट्या दरवाजातून वरती नगरखान्याकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे। काही पायऱ्या चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूचा मार्ग तटबंदीवर जातो तर डाव्या बाजूने आपण नगरखान्यात प्रवेश करतो। शनिवारवाड्यातील ही एकमेव अशी वास्तू आहे जी आजही भक्कम आणि सुस्थितीत पाहायला मिळते। 1828 साली शनिवारवाड्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये सर्व इमारती जळून खाक झाल्या होत्या,
परंतु ती आग नगारखान्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि म्हणूनच नगारखान्याचे हे बांधकाम आजही सुस्थितीत पाहायला मिळते. हा नगारखाना पाहिल्यावर वाड्यातील पूर्वीच्या काळी असलेल्या इतर वास्तू किती सुंदर आणि भव्य दिव्य असतील याची सहजपणे आपण कल्पना करू शकतो. नगारखान्याचा आतील भाग अतिशय प्रशस्त असून शनिवार वाड्याच्या दोनही बाजू नगारखान्यातून पाहता येतात. एका बाजूला वाड्याच्या समोरील परिसर, भारताचा तिरंगा ध्वज आणि पहिल्या बाजीरावांचे स्मारक, तर दुसऱ्या बाजूला शनिवार वाड्याच्या आतील परिसर आपल्याला सहजपणे न्याहाळता येतो. 10 जानेवारी 1730 मध्ये भूमिपूजन करून वाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 22 जानेवारी 1732 मध्ये या वाड्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी वाड्याची वास्तुशांती करण्यात आली. ज्या दिवशी ही वास्तुशांती झाली त्या दिवशी शनिवार असल्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले असावे. शनिवार वाड्याच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला त्यावेळी 16,120 रुपये इतका खर्च आला होता. नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये या वाड्याला तटबंदी बांधण्याचे ठरले तेव्हा नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन वाड्यावर शत्रूचा घातपाती हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन शाहू महाराजांकडून तटबंदी बांधण्याची परवानगी घेतली आणि त्यानंतर पाया दगडी बांधकामात तर त्यावर विटांच्या बांधकामाची तटबंदी उभारण्यात आली. आज या ठिकाणी लाकडी वास्तू पाहायला मिळत नाहीत परंतु बांधकामाचा पाया आणि त्याचे काही अवशेष पाहिल्यावर खरोखर त्या काळी वाडा किती भव्य दिव्य असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायरी मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण शनिवार वाड्याला 950 फूट लांबीची तटबंदी, 9 बुरुज आणि 5 प्रवेशद्वार आहेत. शनिवार वाड्यामध्ये मस्तानी दरवाजा, गणेश दरवाजा, खिडकी दरवाजा यासह इतर 2 दरवाजे आहेत. शनिवार वाड्यातील ही वास्तू म्हणजेच गणेश रंगमहाल, यालाच दिवाणखाना असे देखील म्हणत. 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी गणेश रंगमहाल बांधला. पूर्वी याच ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. रंगमहालाच्या समोरच चिमनबाग आहे. चिमनबागेतील फुलांचा सुगंध आणि कारंजांचा नाद यामुळे रंगमहालात बसणे म्हणजे खूपच सुखद अनुभव असे. चिमनबागेच्या बाजूलाच 8 तोटीचे कारंजे बसवण्यात आले होते. त्या ठिकाणी असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर गणपती रंगमहालातून दिसणाऱ्या 8 तोटीच्या कारंजावर पडून 7वे पेशवे सवाई माधवराव यांचा मृत्यू झाला होता. पेशव्यांची राजधानी असलेल्या शनिवार वाड्यावर
रघुनाथराव, माधवराव तसेच सदाशिवराव यांची निवासस्थाने होती. सांगण्यात येते की निवासस्थानाची इमारत पूर्वी 7 माळ्याची होती, परंतु 1828 साली लागलेल्या भीषण आगीमध्ये सगळे जळून राख झाले. आता उरले आहे ते फक्त अवशेष. मित्रांनो, शनिवारवाड्याच्या इतिहासातली एक महत्त्वाची आणि प्रसिद्ध अशी घटना, ती म्हणजे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी नारायणराव पेशव्यांची शनिवारवाड्यामध्ये हत्या करण्यात आली होती. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी यापूर्वी एक वाक्य वारंवार ऐकलेलं असेल की काका मला वाचवा असा आवाज शनिवारवाड्यामध्ये ऐकू येतो. अर्थात हे कितपत सत्य आहे किंवा कितपत खरं आहे मला माहीत नाही. माझा वैयक्तिक तरी या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही, परंतु पूर्वी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा एक संभ्रम निर्माण केला होता किंवा अशा अफवा पसरवल्या होत्या की काका मला वाचवा असा आवाज शनिवारवाड्यामध्ये ऐकू येतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे नारायणराव पेशव्यांची हत्या केल्यानंतर त्यांचं जे पार्थिव शरीर होतं किंवा त्यांचं जे प्रेत होतं ते ज्या दरवाजातून बाहेर नेलं होतं शनिवारवाड्यातला, तो दरवाजा नारायण दरवाजा या नावानं ओळखला जातो. आता आपण तोच नारायण दरवाजा पाहणार आहोत. हाच तो नारायण दरवाजा जिथून 16 वर्षांच्या नारायणराव पेशव्यांचे प्रेत नेले होते. या ठिकाणी पूर्वी 2 मजली दुदई महाल होता. पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भाऊजई गोदूबाईंसाठी बाजीरावांनी बांधलेले निवासस्थान, स्नानगृहाचे काही अवशेष तसेच वाड्यातील विहिरींचे लुप्त होत चाललेले अवशेष, राहण्यासाठी असलेल्या खोल्या आणि तळघराचे अवशेष सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. शनिवार वाड्याच्या वैभवात भर पडते ती येथे असलेल्या कारंजांमुळे. सवाई माधवराव पेशवे यांच्या करमणुकीसाठी या कलात्मक कारंजांची बांधणी केली होती. हजारी कारंजे, पुष्करणी कारंजे यामुळे शनिवार वाड्याचे सौंदर्य त्या काळी अधिकच खुललेले असेल. परंतु शनिवार वाड्याच्या वैभवाला 17 नोव्हेंबर 1817 रोजी एक ग्रहण लागले आणि याच दिवशी वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण फडकले. काही काळ येथे पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन हा देखील राहत होता. परंतु 1828 साली वाड्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण वाडा जळून नष्ट झाला. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला शनिवार वाड्याचा हा व्हिडिओ? खरं तर मी सुरुवातीला सांगितलं की हा व्हिडिओ मी जवळपास 2 महिन्यांपूर्वी व्हिडिओचं संपूर्ण शूटिंग केलं होतं, परंतु सध्या कोविडमुळे शनिवारवाडा बंद आहे आणि पुढचे कदाचित आणखी काही महिने शनिवारवाडा बंद असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तो पाहता येणार नाही. परंतु मला खात्री आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण शनिवारवाडा पाहता आला असेल. तुमच्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला आणखी कोणकोणते ठिकाणं, महाराष्ट्रातली कोणकोणते ठिकाणं पाहायला आवडतील ते देखील आम्हाला कमेंट करून कळवा. आणि सोबतच तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जर अशीच काही प्रसिद्ध आणि इतिहासातली महत्त्वाची ठिकाणं असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणचा पत्ता किंवा गावाचं, तालुक्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या ठिकाणी भेट देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय शिवराय.